शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। शनिवार की सभा बड़े ही चर्चा में रही। इस सभा में आयुक्त और लोक प्रतिनिधि के बीच की दूरी साफ तौर पे नजर आ रही थी, मगर सभागृह में कुछ ऐसे ही नगर सेवक थे, वे मुंडे के समर्थन में नजर आए। जब आयुक्त तुकाराम मुंडे ने सभा का त्याग कर निकल रहे थे, तब कांग्रेस नगर सेवक बंटी शेरके ने गेट के सामने उनके समर्थन में नारेबाजी की। शेरके ने कहा कि मुंडे ने शहर के लिए कई अच्छे काम किए है। सभी मध्य अपमान मे मी सभागृह मध्य बसलो होतो, जसे आयुक्त साहब जे आहेत ते सन्मान्य आयुक्त साहब जे या सभागृहातून ते बाहेर जेव्हा निघाले, कारण की बाहेर याच्याकरता निघाले की भारतीय जनता पक्षाचे जे नगरसेवक आहेत, नगरसेवक एकदम गलिच्छ भाषेमध्ये त्यांच्यासोबत तिथे भाष्य करत होते। ते फक्त नियम मोजत होते की या नियमांतर्गत हे होते, त्या नियमांतर्गत हे होते। पण मी हे विचारतो या लोकांना की मागच्या 15 वर्षापासून जेव्हा तुम्ही नागपुरात राज्य करत होते, तुमची सत्ता या नागपूर महानगरपालिकेमध्ये, या नागपूर महानगरपालिकेमध्ये सत्ता राहिल्यानंतर आजपर्यंत तुम्ही समोरचा रोड बघू शकता, समोरचा रोड 100 वर्ष टिकणारा हा रोड हा 4 वर्षामध्ये खराब झालेला आहे। पाणी घाणेरड पहिले येत होतं, या उन्हाळ्यामध्ये आपण बघून राहिलो, या उन्हाळ्यामध्ये जेवढे टँकर लागायचे तेवढे टँकर लागले नाही, कारण की एकदम उत्तम व्यवस्था आहे तुकाराम मुंडेंनी केलेली आहे। या लोकांनी 15 वर्षामध्ये 15 लाख रुपये देणारे लोक हे 15 लाख रुपये सगळ्यांच्या खात्यामध्ये टाकणार होते। मागच्या 15 वर्षापासून यांनी अत्याधुनिक हॉस्पिटल रुग्णालय नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून म्हणून दाखवले का 45 दिवसामध्ये सन्मान्य तुकाराम मुंडेजींनी करून दिलं। नागपूरची जनता जी आहे ही नागपूरची जनता ही तुकाराम मुंडेच्या पाठीशी आहे, आणि आम्ही तुकाराम मुंडेसोबत आहोत, आम्ही युथ काँग्रेस तुकाराम मुंडेसोबत आहोत, यांचं मी आम्ही स्वागत करतो। जे जे लोक तुकाराम मुंडेच्या सपोर्टमध्ये आहे त्या सर्व लोकांचं जे आहे आम्ही नागपूरच्या जनतेच्या वतीने आम्ही स्वागत करून राहिलो।